मंडळी, महाराष्ट्रामध्ये आजपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. आचारसंहिता आजच लागण्याची शक्यता आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराष्ट्रातील जे सध्याचे 288 आमदार निवडून आले होते 2019 ते कोण होते, त्यानंतर काही खासदारही बनले. आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी उलथापालट 2019 ते 2024 दरम्यान पाहिलेली आहे. कशा प्रकारे आधी शिवसेना भाजप युती तुटली व त्यानंतर शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली व वेगवेगळे पक्ष मिळून जोडतोडचं सरकार आपण 2 टर्म मध्ये पाहिलं. पहिलं 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले व नंतरचे 2.5 वर्ष एकनाथ शिंदे बनले. भाजपला इथे सर्वात जास्त जागा मिळून देखील पदरी काहीच पडल्याचं या ठिकाणी दिसत नाही. भाजप यामध्ये भरडली गेली व सर्वात जास्त बदनामी कोणत्या पक्षाची झाली असेल तर ती होती भारतीय जनता पक्ष. कारण की जोडपोड आणि तोडफोडीमध्ये भाजप हा कायमच पुढे राहिलेला आहे व या निवडणुकीत देखील आता भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे देखील भाजप मराठा समाजाच्या रडारवर आहे व त्याची प्रचिती आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आलेली आहे. ते असो, आपण जाणून घेऊयात की 288 जे आमदार निवडून आले होते 2019 ते कोणकोणते होते. सर्वात प्रथम आपण सुरू करणार आहोत नंदुरबार जिल्ह्यात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 विधानसभेच्या सीट आहेत. त्या 4 मध्ये अक्कलकुवा विधानसभा मध्ये जे निवडून आले ते होते ऍडव्होकेट KC पाडवी, जे की काँग्रेसच्या तिकिटावरती त्या ठिकाणी 2019 निवडून आले होते. शहादा मधून राजेश पाडवी भाजपचे उमेदवार, भाजपचे आमदार निवडून आले. नंदुरबार विधानसभेमधून विजयकुमार गावित, जे की भाजपमध्ये होते, ते निवडून आले. नंतर नवापूर मधून शिरीष नाईक, जे की काँग्रेसचे निवडून आले. 2 भाजपला व 2 काँग्रेसला अशा प्रकारे 2019 त्या ठिकाणी सीट आल्या. पुढचा जिल्हा आहे धुळे. धुळे जिल्ह्यामध्ये 5 आमदार निवडून येतात. 5 आमदारामध्ये साक्रीमधून मंजुषा गावित अपक्ष निवडून आल्या. धुळे ग्रामीण मधून कुणाल पाटील, जे की काँग्रेसचे उमेदवार होते, ते निवडून आले. धुळे शहर मधून फारुख शहा, जे की MIM होते, ते निवडून आले. सिंदखेडा विधानसभा मधून जयकुमार रावल, जे की भाजपचे आमदार बनले. व शिरपूर मधून काशीराम पावरा, जे की भाजपचे उमेदवार होते, ते आमदार 2019 बनले. जळगाव जिल्ह्यामध्ये 11 आमदारांच्या जागा आहेत. तर 11 आमदारांच्या जागामध्ये जे पहिला मतदारसंघ होता चोपडामधून लता सोनवणे, जे की शिवसेना शिंदे गटाच्या आता सध्या आमदार आहेत, त्या शिंदे गटामध्ये गेले. आधी संयुक्त शिवसेना होती, त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडलं व आता शिंदे यांच्याकडे जी शिवसेना आहे, मूळ शिवसेना शिंदेकडे गेलेली आहे. त्या गटाकडे सध्या लता सोनवणे आहेत. रावेरमधून शिरीष चौधरी, ज्या की काँग्रेसच्या काँग्रेसतर्फे आमदार बनल्या. भुसावळ मधून संजय सावकारे भाजपचे आमदार बनले. जळगाव शहर विधानसभा सुरेश भोळे, जे की भाजपमध्ये आहेत, भाजपच्या तिकिटावरती निवडून आले. जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील, शिवसेना शिंदे गट यांच्याकडे त्या आहेत सध्या. अमळनेर विधानसभा मधून अनिल पाटील, राष्ट्रवादी अजित पवार 2019 आमदार बनले. एरंडोल मधून चिमनराव पाटील, शिवसेना शिंदे गटाचे ते आमदार बनले. चाळीसगाव मध्ये मंगेश चव्हाण भाजपचे निवडून आले. पाचोरा विधानसभा मध्ये किशोर पाटील शिवसेनेचे निवडून आले. जामनेर विधानसभा मध्ये गिरीश महाजन, जे की भाजपचे सध्या मंत्री आहेत, ते निवडून आले. तर मुक्ताईनगर मधून चंद्रकांत पाटील अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते. पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातून 7 विधानसभा क्षेत्र आहेत, 7 आमदार त्या ठिकाणी निवडून येतात. मलकापूर मधून राजेश एकाडे, जे की काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. बुलढाण्यामधून संजय गायकवाड, जे की शिवसेनेचे निवडून आले. चिखली विधानसभा मधून श्वेता महाले, जे की भाजपच्या उमेदवार भाजपचे आमदार बनल्या. सिंदखेड राजा विधानसभा राजेंद्र सिंगने राष्ट्रवादीला ते सीट भेटलं. मेहकर विधानसभा मधून संजय रायमुलकर शिवसेना शिंदे गटात आहेत ते सध्या, ते शिवसेनेची सीट त्या ठिकाणी जिंकून आली. खामगाव विधानसभा मधून आकाश फुंडकर भाजपाचे जिंकून आले. तर जळगाव जामोद विधानसभेमधून संजय कुटे, जे की भाजपचे उमेदवार आहेत, भाजपचे आमदार ते बनले. अशा प्रकारे आतापर्यंत आपण 27 आमदार पाहिले. पुढे आता अकोला जिल्हा पाहूयात. अकोला जिल्ह्यामधून 5 उमेदवार निवडून येतात. 5 मध्ये अकोट विधानसभा मधून प्रकाश भारसाकळे, जे की भाजपचे आमदार बनले. तसेच बाळापूर विधानसभा मधून नितीन देशमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत, ते त्या ठिकाणी आमदार बनले. अकोला पश्चिम मधून गोवर्धन शर्मा भाजपचे आमदार त्या ठिकाणी बनले होते, त्यांचं निधन देखील झालेलं आहे. अकोला पूर्व मधून रणधीर सावरकर, जे की भाजपचे उमेदवार भाजपचे आमदार आहेत सध्या. मुर्तुजापूर विधानसभा मधून हरीश पिंपळे, हे पण भाजपमधूनच निवडून आले आहेत. पुढचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम जिल्ह्यातून 3 आमदार बनतात. 3 आमदारामध्ये रिसोड विधानसभा अमित झनक, जे की काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. काँग्रेसला 2019 ती सीट भेटली होती. वाशिम विधानसभेमधून लखन मलिक, जे की भाजपचे आमदार बनले. कारंजा विधानसभा भाजपकडे गेली होती. राजेंद्र पाटणी हे तेथील आमदार आहेत. अमरावती जिल्ह्यातील आमदार 8 जागा आहेत विधानसभा क्षेत्र तिथे. दामनगाव रेल्वे विधानसभा मधून प्रताप अरुण 68,
भाजपचे उमेदवार जिंकून आले म्हणजे भाजपचे आमदार बनले। वडनेरा विधानसभामध्ये रवी राणा अपक्ष निवडून आले। अमरावती विधानसभेमधून सुलभा खोडके काँग्रेसच्या निवडून आल्या। तिवसा विधानसभामधून यशोमती ठाकूर काँग्रेसच्या निवडून आल्या। दर्यापूर विधानसभा बळवंत वानखेडे काँग्रेसचे निवडून आले व ते सध्या लोकसभेवरती त्यांची निवड देखील झालेली आहे। मेळघाट विधानसभामध्ये बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष ते निवडून आले। मोर्शी विधानसभामधून देवेंद्र भोयार जे स्वाभिमानी सध्या अजित पवारांसोबत गेलेले आहेत तर ते देखील त्या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। वर्धा जिल्ह्यात चार आमदार येतात। चार आमदारापैकी आर्वी विधानसभामधून दादाराव केचे भाजपचे निवडून आले। देवळी विधानसभामध्ये रणजित कांबळे काँग्रेसचे ते निवडून आले। पुढचा मतदारसंघ हिंगणघाट विधानसभा समीर कुनावार भाजपचे त्या ठिकाणी निवडून आले। वर्धा विधानसभा पंकज भोयर हे देखील भाजपचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आता पुढचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभा क्षेत्र आहेत। 12 विधानसभा क्षेत्रामध्ये काटोल विधानसभामध्ये अनिल देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार 2019 ते बनले, जे गृहमंत्री देखील होते। त्यानंतर सावनेर विधानसभामधून सुनील केदार काँग्रेसचे निवडून आले। हिंगणा विधानसभेमधून समीर मेघे हे भाजपचे निवडून आले होते। उमरेड विधानसभामधून राजू पारवे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले। सध्या ते शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेले आहेत। तर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभामधून देवेंद्र फडणवीस जे की गृहमंत्री आहेत सध्या ते भाजपचे निवडून आले। नागपूर दक्षिण विधानसभेमधून मोहन माटे जे भाजपचे निवडून आले। नागपूर पूर्व विधानसभा कृष्णा खोपडे जे भाजपचे निवडून आलेले आहेत। तर नागपूर मध्य विधानसभा विकास कुंभारे भाजपमधून निवडून आले। नागपूर पश्चिम विधानसभा विकास ठाकरे जे की नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक हारले होते त्या ठिकाणी उभा होते हे निवडून आले आहेत नागपूर पश्चिम विधानसभेमधून। नागपूर उत्तर विधानसभामधून नितीन राऊत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले। कामठी विधानसभामधून टेकचंद सावरकर भाजपचे उमेदवार निवडून आले। रामटेक विधानसभा आशिष जायस्वाल जे की अपक्ष उमेदवार आहेत ते निवडून त्या ठिकाणी आले। आता भंडारा जिल्हा पाहूया। भंडारा जिल्ह्यामध्ये 3 आमदार निवडून येतात। तुमसर विधानसभा राजेंद्र कारेमोरे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत ते निवडून आले, संयुक्त राष्ट्रवादीमधून निवडून आले होते। भंडारा विधानसभामध्ये नरेंद्र भोंडेकर अपक्ष आहे। सध्या त्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे। साकोली विधानसभामध्ये नाना पटोले जे की काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत। गोंदिया जिल्ह्यातील 4 आमदार पाहूयात। 4 आमदारामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा मनोहर चंद्रिकापुरे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत ते निवडून आले होते 2019। तिरोरा विधानसभा विजय रहांगदळे भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले। गोंदिया विधानसभामध्ये विनोद अग्रवाल अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले। तर पुढचा मतदारसंघ आहे आमगाव विधानसभा मारुती कारोटे हे काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले। गडचिरोली जिल्ह्यातील 3 आमदार पाहूया। आरमोरी विधानसभा कृष्णा गजबे भाजपचे उमेदवार निवडून आले। गडचिरोली विधानसभा डॉक्टर देवराम होळी भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले। तर अहेरी विधानसभा धर्मराव बाबा आत्राम राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत त्यांचे ते सध्या ते तिकडून जिंकून आले होते। चंद्रपूर जिल्ह्यातील 6 आमदार देखील आपण या लिस्टमध्ये पाहूया। राजुरा विधानसभा सुभाष धोटे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले। चंद्रपूर विधानसभा किशोरी जोरगेकर अपक्ष निवडून आल्या। बल्लारपूर विधानसभामधून सुधीर मुनगंटीवार भाजपचे आमदार निवडून आले। ब्रह्मपूर विधानसभा विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये आहेत ते निवडून आले। चिमूर विधानसभामधून कीर्तिकुमार भांगडिया भाजपचे उमेदवार निवडून आले। वरोरा विधानसभा प्रतिभा धानोरकर काँग्रेस सध्या लोकसभेवरती त्या गेलेल्या आहेत व त्या निवडून आल्या। त्यांनी जे भाजपचे कट्टर समर्थक होते किंवा जे आमदार आहेत सुधीर मुनगंटीवार यांचा त्या ठिकाणी त्यांनी पराभव केला। यवतमाळ जिल्ह्यातील 7 आमदार पाहूयात। वणी विधानसभामध्ये संजीव रेड्डी बोतकुलवार भाजपचे उमेदवार निवडून आले। राळेगाव विधानसभा अशोक उईके भाजपचे जिंकून आले। यवतमाळ विधानसभा मदन येरावर भाजपकडे गेली। दिग्रस विधानसभा दिग्रस संजय राठोड शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेली। आर्णे विधानसभा संदीप धुर्वे भाजपकडे गेली होती 2019। पुसद विधानसभेमधून इंद्रनील मनोहर नाईक आमदार बनले, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या आहेत। उमरखेड विधानसभेमध्ये नामदेव ससाने भाजपमध्ये सध्या ते आहेत। तर नांदेड जिल्ह्यातील 9 आमदार आपण या ठिकाणी पाहूया। त्याच्यामध्ये किनवत विधानसभेमधून भीमराव केराम हे भाजपचे उमेदवार निवडून आले। हदगाव विधानसभेमध्ये माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसमधून निवडून आले। भोकर विधानसभामधून अशोक चव्हाण जे की सध्या भाजपमध्ये आहेत परंतु आधी ते काँग्रेसमधून 2019 निवडून आले होते व त्यांना राज्यसभेचे खासदार भाजपने बनवलेलं आहे। नांदेड विधानसभेमध्ये उत्तर बालाजी कल्याणकर शिवसेना एकनाथ शिंदे निवडून आलेले आहेत 2019। नांदेड विधानसभा दक्षिण मधून मोहन हंबर्डे तर लोहा विधानसभामधून मोहन हंबर्डे हे काँग्रेसमध्ये आहेत। लोहा विधानसभेमधून श्यामसुंदर शिंदे अपक्ष निवडून आले होते। नायगाव विधानसभेमधून राजेश पवार भाजपमधून निवडून आले।
देगलूर विधानसभा मध्ये जिंतेश अंतापूरकर हे काँग्रेस मधून निवडून आले तर मुखेड विधानसभा मधून तुषार राठोड हे भाजप मधून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आता हिंगोली जिल्ह्यातील तीन आमदार पाहूया, ज्याच्यामध्ये वसमत विधानसभेमधून चंद्रकांत नवघरे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत, ते निवडून आले। कळमनुरी विधानसभेमध्ये संतोष बांगर शिवसेना एकनाथ शिंदे हे निवडून आले। हिंगोली विधानसभा मधून तानाजी मुटकुळे हे भाजप मधून निवडून आलेले आहेत। परभणी जिल्ह्यातील चार आमदार पाहूयात, ज्यामध्ये जिंतूर मधून मेघना बोर्डीकर या भाजपच्या आमदार, परभणी विधानसभेमधून राहुल पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आहेत, ते निवडून आले होते। गंगाखेड विधानसभेमध्ये रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार, पाथरी विधानसभा मधून सुरेश वरपुडकर हे काँग्रेस मधून निवडून आले होते। आता जालना जिल्ह्यातील मराठवाड्यातील सीट पाहूयात, पाच आमदार निवडून आले, त्याच्यामध्ये परतूर मधून बबनराव लोणीकर हे भाजप मधून निवडून आले। घनसांगवी विधानसभा मधून राजेश टोपे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत, ते निवडून आले। जालना विधानसभा मधून कैलास गोरंटियाल हे काँग्रेसचे उमेदवार जिंकून आले। बदनापूर विधानसभेमधून नारायण कुचे भाजपचे उमेदवार जिंकून आले, तर भोकरदन विधानसभेमधून संतोष दानवे हे भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकून आले। पुढचा मतदारसंघ आहे औरंगाबाद, जे की ज्यावेळेस निवडणूक झाले तेव्हा औरंगाबादच मतदारसंघ होता, त्यामुळे औरंगाबाद आपण या ठिकाणी बोलत आहोत। तर सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत, ते निवडून आलेले आहेत। कन्नड विधानसभा मध्ये उदयसिंग राजपूत शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत, ते निवडून आले। फुलंब्री मधून हरिभाऊ बागडे भाजपचे निवडून आले। नंतर पुढचा मतदारसंघ औरंगाबाद मध्यमधून प्रदीप जयस्वाल, जे की शिवसेना एकनाथ शिंदे गटात आहेत, ते जिंकून आले। औरंगाबाद पश्चिम विधानसभेमधून संजय शिरसाट हे जिंकून आले, जे की एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत। व औरंगाबाद पूर्व विधानसभेमधून अतुल साळवे भाजपचे निवडून आले। पैठण विधानसभामधून संदीपान भोमरे शिवसेना शिंदे गटाचे, जे खासदार सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे झालेले आहेत, ते बनले आमदार बनले त्या ठिकाणी। गंगापूर मधून प्रशांत बम भाजपचे, वैजापूर विधानसभामधून रमेश बोरणारे एकनाथ शिंदे यांचे जिंकून आले आहेत। नाशिक जिल्ह्यातील आता 15 आमदार पाहूयात, ज्यामध्ये पहिला मतदारसंघ आहे नांदगाव, नांदगावमध्ये सुहास कांदे शिवसेनाचे जिंकून आले एकनाथ शिंदेचे। मालेगाव मधून मोहम्मद इस्माईल MIMचे जिंकून आले। मालेगाव बाह्य मधून दादा भुसे एकनाथ शिंदे यांचे जिंकून आले। बागलाण विधानसभेमधून दिलीप बोरसे भाजपचे जिंकून आले। त्यानंतर कळवण विधानसभा मधून नितीन पवार हे आमदार बनले, जे की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत। चांदवड मधून राहुल आयर भाजपचे, येवल्यामधून छगन भुजबळ जे की अजित पवारांकडे आहेत सध्या, ते जिंकून आले। सिन्नर विधानसभेमधून माणिकराव कुकाटे राष्ट्रवादी अजित पवार गटातील जिंकून आले। निफाड विधानसभेमध्ये दिलीप बनकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिंकून आले। दिंडोरी विधानसभेमधून नरहरी झिरवळ जे की राष्ट्रवादी अजित पवार गटांकडे आहेत, ते जिंकून आले। त्यानंतर नाशिक पूर्वमधून राहुल ढिकळे भाजपचे जिंकून आले। नाशिक मध्य विधानसभेमधून देवयानी फरांदे हे भाजपच्या जिंकून आल्या। नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे भाजपच्या, देवळाली विधानसभेमधून सरोज अहिरे जे की राष्ट्रवादीचे जिंकून आले। इगतपुरी मधून हिरामन खोसकर जे काँग्रेसचे जिंकून आले आहेत, व सध्याच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। पालघर जिल्ह्यातील सहा आमदार पाहूयात, ज्यामध्ये डहाणू विधानसभेमध्ये विनोद निकोले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिंकून आले। विक्रमगड मधून सुनील भुसारा शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, पालघर मधून श्रीनिवास वनगा शिवसेनेचे, व बोईसर मधून राजेश पाटील बहुजन विकास आघाडीचे आमदार बनले। नालासोपारा मधून क्षितिश ठाकर जे ते पण बहुजन विकास आघाडीचे आमदार बनले। तर वसई मधून हिरेंद्र ठाकूर जे पण ते पण बहुजन विकास आघाडीचे आमदार त्या ठिकाणी बनले आहेत। ठाणे जिल्ह्यातील 18 आमदार पाहूयात, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे। भिवंडी मधून शांताराम मोरे हे एकनाथ शिंदे पक्षाचे जिंकून आले। शहापूर मधून दौलत दरोडा राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी अजित पवार व शरद पवार किंवा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे असं का बोलत आहोत की आधी हे संयुक्त होते, परंतु त्यांनी आता पक्ष फुटल्यानंतर वेगवेगळ्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे नाव सध्या ते कोणत्या पक्षात आहेत त्याबद्दल नाव आम्ही घेत आहोत। तर भिवंडी मधून महेश प्रभाकर हे भाजपमधील जिंकून आले। भिवंडी पूर्व विधानसभा रईस शेख समाजवादी पक्षाचे आमदार बनले। नंतर कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत, ते सध्या ते जिंकून आले। मुरबाड मधून किसन कथोरे भाजपचे जिंकून आले। अंबरनाथ विधानसभेमधून कुमार आयलानी हे जिंकून आले। अंबरनाथ मधून बालाजी किनीगर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिंकून आले। तर उल्हासनगर विधानसभा मधून कुमार आयलानी हे भाजपचे जिंकून आले। कल्याण पूर्व विधानसभा गणपत गायकवाड भाजपचे जिंकून आले। डोंबिवली मधून रवींद्र चव्हाण भाजपचे जिंकून आले। कल्याण ग्रामीण मधून प्रमोद पाटील मनसेचे एकमेव आमदार बनले, ते प्रमोद पाटील हे कल्याण ग्रामीण मधून जिंकून आले। मीरा भाईंदर विधानसभेमधून गीता जैन अपक्ष आमदार बनल्या। नंतर
ओवळा माजीवाडा मधून प्रताप सरनाईक शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत, ते जिंकले. कोपरी पाच पाखाडी मधून एकनाथ शिंदे स्वतः सध्या मुख्यमंत्री आहेत, किंवा आता त्यांचे कार्यकर्ते संपलेले आहे कारण की आचारसंहिता लागलेली आहे, तर ते त्या ठिकाणी आमदार बनले. नंतर ठाणे मधून संजय केळकर, मुंब्रा कळवा मधून जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे, ऐरोली मधून गणेश नाईक, बेलापूर विधानसभा मधून मंदा म्हात्रे हे दोन्ही भाजपचे आमदार त्या ठिकाणी बनले. मुंबईत 36 आमदार जिंकून येतात, त्या 36 मधील बोरिवली मधून सुनील राणे भाजपचे, दहिसर मधून मनीषा चौधरी भाजपच्या, मागठाणे मधून प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदे यांचे, मुलुंड मधून मिहिर कोटीच्या भाजपचे, विक्रोळी मधून सुनील राऊत उद्धव ठाकरे यांचे, भांडुप पश्चिम मधून सुरेश कोपरकर काँग्रेसचे, जोगेश्वरी मधून पूर्व जोगेश्वरी मधून रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे यांचे, दिंडोशी मधून सुनील प्रभू उद्धव ठाकरे यांचे, कांदिवली पूर्व मधून अतुल भातखळकर जे की भाजपचे, चारकोप विधानसभेमधून योगेश सागर भाजपचे, मालाड पश्चिम मधून असलम शेख काँग्रेसचे, गोरेगाव विधानसभा मधून विद्या ठाकूर भाजपच्या आमदार बनल्या, वर्सोवा विधानसभा मधून भारती लवेकर या भाजपच्या आमदार बनल्या, अंधेरी पश्चिम मधून अमित साटम भाजपचे, अंधेरी पूर्व विधानसभा या ठिकाणावरून ऋतुजा लटके ह्या उद्धव ठाकरे यांचे, विलेपार्ले विधानसभा मधून पराग अळवणी भाजपचे आमदार बनले, चांदिवली विधानसभा मधून दिलीप लांडे शिवसेनेचे, घाटकोपर पश्चिम राम कदम भाजप, घाटकोपर पूर्व या ठिकाणी पराग शाह भाजपचे, मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा अबू आझमी समाजवादी पक्षाचे बनले, अनुशक्तीनगर विधानसभा नवाब मलिक राष्ट्रवादीचे या हे आमदार बनले, तर चेंबूर विधानसभा मधून प्रकाश फातर्फेकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार बनले, कुर्ला मधून मंगेश कुडाळकर, कलिना विधानसभा मधून संजय पोतनीस उद्धव ठाकरे यांचे, वांद्रे पूर्व विधानसभा झिशान सिद्दकी जे की काँग्रेसचे त्या ठिकाणी आमदार बनले, वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार भाजपचे, धारावी विधानसभा वर्षा गायकवाड काँग्रेसच्या ज्यांची निवड सध्या लोकसभेवरती आलेली आहे झालेली आहे व त्यांनी उज्ज्वल निकम यांचा मुंबईमध्ये पराभव केला. सायन कोळीवाडा विधानसभा कॅप्टन तमिळ सेल्वन भाजपचे त्या ठिकाणी आमदार बनले, वडाळा मधून कालिदास कोळंबकर भाजपचे, माहीम विधानसभा सदा सरवणकर एकनाथ शिंदे यांचे, वरळी मधून आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे, शिवडी विधानसभा अजय चौधरी उद्धव ठाकरे यांचे, भायखळा विधानसभा यामिनी जाधव एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत ते जिंकून आले होत्या, मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा भाजपच्या, मुंबादेवी विधानसभेमधून अमित पटेल काँग्रेसच्या, तर कुलाबा विधानसभा राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार निवडून आले. अशा प्रकारे आपण 36 आमदार मुंबईतील पाहिले. आता रायगड जिल्ह्यातील 7 पाहूया, तर त्या 7 मध्ये पनवेल विधानसभा प्रशांत ठाकूर भाजपचे जिंकून आले, कर्जत विधानसभेमध्ये महेंद्र थोरवे एकनाथ शिंदे यांचे, उरण मधून महेश बालद्री अपक्ष जिंकून आले, पेण मधून रविशेठ पाटील भाजपचे उमेदवार जिंकून आले, अलिबाग मधून महेंद्र दळवी एकनाथ शिंदे यांचा विजय झाला, तर श्रीवर्धन विधानसभा मधून आदिती तटकरे अजित पवार गटाच्या यांचा विजय झाला, महाड विधानसभा मधून भरत गोगवले शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा त्यांचा विजय झाला. पुणे जिल्ह्यातील 21 आमदार या ठिकाणी पाहूयात, ज्यामध्ये जुन्नर मधून अतुल बेनके जे की अजित पवार गटामध्ये आहेत त्यांचा विजय झाला, आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील हेही अजित पवार गटाकडे आहेत त्यांचा विजय झाला, खेड मधून दिलीप मोहिते हेही अजित पवार गटामध्ये आहेत त्यांचा विजय 2019 ला झाला, शिरूर मधून अशोक पवार हेही अजित पवार गटामध्ये आहेत त्यांचा विजय 2019 ला झाला, दौंड मधून राहुल कुल भाजपचे त्यांचा विजय झाला, इंदापूर मधून दत्ता बर्ने हेही अजित पवार गटामध्ये आहेत त्यांचा विजय त्या ठिकाणी झाला होता, बारामती मधून अजित पवार राष्ट्रवादी स्वतः पक्षाचे अध्यक्ष आहेत ते, पुरंदर विधानसभेमधून संजय जगताप काँग्रेसचे विजय झाले, भोर मधून संग्राम थोपटे हे काँग्रेसचे विजय झाले, मावळ मधून सचिन शेळके विजय झाले जे की राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेले, चिंचवड विधानसभा मधून अश्विनी जगताप ह्या भाजपच्या विजय झाल्या, पिंपरी विधानसभेमधून अण्णा बनसोडे हेही अजित पवार गटामध्ये गेले हे विजय झाले 2019 ला, भोसरी विधानसभा महेश लांडगे भाजपचे आमदार बनले, वडगाव शेरी मधून सुनील टिंगरे हेही राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेले व यांचा विजय त्या ठिकाणी झाला, शिवाजीनगर विधानसभा मधून सिद्धार्थ शिरोळे भाजपचे यांचा विजय झाला हेही भाजपमध्ये आहे सध्या, कोथरूड विधानसभेमधून चंद्रकांत पाटील यांना सीट देण्यात आलं होतं ते निवडून आले व भाजप सध्या आमदार आहेत, खडकवासला विधानसभा भीमराव तपकीर भाजपचे, पर्वती मधून माधुरी मिसाळ भाजपच्या निवडून आल्या, हडपसर मधून चेतन तुपे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेले तेही निवडून आले, पुणे कॅन्टोनमेंट मध्ये सुनील कांबळे विजयी झाले, त्यानंतर कसबा मध्ये रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणुकीमध्ये विजयी झाले होते व त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आपण 12 आमदार पाहूया. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मध्ये किरण लहमाटे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत त्यांचा विजय झाला, संगमनेर मधून बाळासाहेब थोरात काँग्रेसचे, शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील हे विजय झाले भाजपचे, नंतर
कोपर आता सध्या ते भाजपमध्ये आहेत. कोपरगाव विधानसभा मधून आशुतोष काळे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये हे विजयी झाले. तर त्यानंतर श्रीरामपूर मधून लहू कानडे काँग्रेसचे विजयी झाले. नेवासामधून शंकरराव गडाख क्रांतिकारी पक्षाचे विजयी झाले. शेवगाव पाथर्डी विधानसभामध्ये मोनिका राजळी ह्या भाजपच्या विजयी झाल्या. रावरीमधून प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटामध्ये आहेत, हे विजयी झाले. पारनेरमधून निलेश लंके सध्या लोकसभेवरती निवड झालेली आहे. सुजय विखे पाटील यांचा नगरमध्ये त्यांनी पराभव केला. सध्या ते जिंकून आले होते 2019 पारनेरमधून. अहमदनगर शहर विधानसभामध्ये संग्राम जगताप हे जिंकून आले, हे अजित पवार गटामध्ये आहेत. श्रीगोंदा विधानसभामध्ये बबनराव पाचपुते विजयी झाले, जे भाजपमध्ये आहेत. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत, ते विजयी झाले. बीड जिल्ह्यातील 6 आमदार पाहूया. गेवराईमध्ये लक्ष्मण पवार भाजपचे विजय झाले. नंतर माजलगावमध्ये प्रकाश सोळंकी विजय झाले, जे अजित पवार गटामध्ये गेले. बीड विधानसभेमध्ये संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटामध्ये आहेत, ते विजय झाले. आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटामध्ये गेले, हे विजय झाले होते. तर नंतर केजमध्ये नमिता मुंदडा भाजपचे विजय झाल्या. तर परळी विधानसभेमध्ये धनंजय मुंडे अजित पवार गटामध्ये गेले, हे विजय झाले होते 2019. लातूर जिल्ह्यातील 6 आमदार पाहूया. लातूर ग्रामीण विधानसभा धीरज देशमुख काँग्रेसचे विजय झाले. लातूर शहर मधून अमित देशमुख काँग्रेसचे विजय झाले. अहमदपूर शहर अहमदपूर विधानसभामध्ये बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजय झाले. उदगीर विधानसभा संजय बनसोडे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेले, हे विजय झाले. निलंगामध्ये संभाजी पाटील निलंगेकर भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी जिंकून आले. तर औसामधून अभिमन्यू पवार भाजपचे त्या ठिकाणी जिंकून आले. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील 4 आमदार, यामध्ये उमरगाव विधानसभामध्ये ज्ञानराज चौरगुले शिवसेना एकनाथ शिंदे गटात ते विजय झाले. नंतर तुळजापूर विधानसभा राणा जगजितसिंह पाटील भाजपचे आमदार त्या ठिकाणी बनले. उस्मानाबाद मधून कैलाश पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बनले. तर परांडा मधून तानाजी सावंत शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये गेले, तेही 2019 त्या ठिकाणी आमदार बनले. सोलापूर जिल्ह्यातील 11 पाहूया. करमाळ्यामध्ये संजय शिंदे अपक्ष जिंकून आले, त्यांनी सध्या अजित पवारांना पाठिंबा दिलेला आहे. माडामधून बबन शिंदे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिंकून आले. बार्शीमधून राजेंद्र राऊत अपक्ष आले जिंकून, ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली होती, त्यांनी आता भाजपला पाठिंबा दिलेला आहे. तर मोहळमधून यशवंत माने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे. सोलापूर शहर उत्तर विधानसभामधून विजयकुमार देशमुख भाजपचे जिंकून आले. सोलापूर शहर मध्य विधानसभा प्रणिती शिंदे काँग्रेस सध्या लोकसभेवरती त्या खासदार आहेत, त्या जिंकून आल्या होत्या. नंतर अक्कलकोटमधून सचिन शेट्टी, सोलापूरमधून सुभाष देशमुख भाजपचे, सचिन शेट्टी देखील भाजपचेच आहेत. पंढरपूरमधून समाधान आवताडे भाजपचे. सांगोल्यामधून शहाजी बापू पाटील हे काय झाडी काय डोंगर काय हॉटेलवाले हे आमदार. तर सांगोल्यामधून हे जिंकून आले एकनाथ शिंदे गटाचे. माळशिरसचे विधानसभामध्ये राम सातपुते जिंकून आले होते भाजपचे, जे की लोकसभेला प्रणिती शिंदे यांच्याबरोबर त्यांचा पराभव झाला होता. नंतर पुढचा जिल्हा आहे सातारा. साताऱ्यामध्ये फलटण विधानसभामधून दीपक चव्हाण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिंकून आले. वाईमधून मकरंद पाटील राष्ट्रवादी, महेश शिंदे हे कोरेगाव मधून शिवसेनेचे. मान विधानसभेमधून जयकुमार गोरे भाजपचे जिंकून आले. कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिंकून आले. कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे, जे की पूर्व मुख्यमंत्री देखील होती ते होते, ते जिंकून आले आहेत. पाटण मधून शंभुराज देसाई एकनाथ शिंदे हे जिंकून आले. तर सातारा विधानसभेमधून शिवेंद्र भोसले हे भाजपचे आमदार त्या ठिकाणी बनले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार 5 आमदार, त्यामध्ये दापोली विधानसभेमध्ये योगेश कदम शिवसेने एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत, ते जिंकून आले. गुहागर मधून भास्कर जाधव जिंकून आले, उद्धव ठाकरेकडे आहेत ते सध्या. चिपळूण मधून शेखर निकम राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत, ते जिंकून आले. रत्नागिरी मधून उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत ते सध्या, ते 2019 आमदार बनले. राजापूर विधानसभामधून राजन साळवी हे उद्धव ठाकरेंकडे आहेत, ते आमदार बनले. नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 आमदार पाहूया, ज्यामध्ये कणकवलीमध्ये नितेश राणे जिंकून आले, जे भाजपमध्ये आहेत. कुडाळ विधानसभामधून वैभव नाईक जिंकून आले, ते उद्धव ठाकरेंकडे आहेत. तर सावंतवाडीमधून दीपक केसरकर जिंकून आले, जे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 आमदार पाहूया. चंदगड विधानसभा राजेश नरसिंह पाटील, जे राष्ट्रवादी अजित पवारांकडे आहेत, ते आमदार बनले. राधानगरीमधून प्रकाश आंबेडकर एकनाथ शिंदेकडे आहेत. कागल विधानसभामधून हसन मुश्रीफ जिंकून आले, अजित पवारांकडे आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभेमधून ऋतुराज पाटील हे काँग्रेसमध्ये आहेत, ते जिंकून आले. करवीर विधानसभेमधून पी एन पाटील सडोलीकर हे जिंकून आले, ज्यांचं निधन देखील झाले, ते काँग्रेसमधून 2019 निवडून आले होते. करवीर विधानसभेमधून पी एन पाटील सडोलीकर हे पाहिलं आपण. कोल्हापूर उत्तर विधानसभामधून जयश्री जाधव काँग्रेसचे निवडून आले.
शाहूवाडी मधून विनय कोरे जनसुराज्य पक्षाचे जिंकून आले, हातकणंगले विधानसभा राजू आवळे काँग्रेसचे जिंकून आले, इचलकरंजी विधानसभा मध्ये प्रकाश आवाडे हे अपक्ष जिंकून आले होते, शिरोळ विधानसभा मधून उल्हास पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे त्या ठिकाणी ते जिंकून आले। सांगली जिल्ह्यातील 8 आमदार पाहूया, ज्यामध्ये मिरज विधानसभा सुरेश खाडे भाजपचे जिंकून आले, सांगली मध्ये सुरेश गाडगीळ हे भाजपचे जिंकून आले, इस्लामपूर मध्ये जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते जिंकून आले इस्लामपूर मधून, शिराळा मधून मानसिंग नाईक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिंकून आले, पलूस कडेगाव मध्ये डॉक्टर विश्वजीत कदम काँग्रेसचे जिंकून आले, खानापूर मधून अनिल बाबर शिवसेनेचे ज्यांचं निधन झालं ते जिंकून आले होते, तासगाव मध्ये कवठे महाकाळ विधानसभा मध्ये सुमनताई पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिंकून आल्या होत्या, तर शेवटचा आमदार जत विधानसभा विक्रम सावंत काँग्रेसचे त्या ठिकाणी जिंकून आले होते। अशा प्रकारे आपण टोटल 288 जे आमदार आहेत 2019 ला विधानसभेवरती जिंकून आले त्याबद्दलची माहिती घेतलेली आहे। व्हिडिओ बनवायला भरपूर सारे कष्ट लागतात, सबस्क्राइब करायला 1 सेकंद लागेल व लाईक करायला 1 सेकंद, अशा प्रकारे 2 सेकंद देऊन एक वेळ सबस्क्राइब बटन दाबा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।